शेतकऱ्याच्या यशामध्ये अग्रेसर असणारे नाव म्हणजे समृद्धी ट्रॅक्टर्स। आमच्याकडे सोनालिका कंपनीचे सर्व ट्रॅक्टर्सचे मॉडेल्स मिळतील। सोनालिका ट्रॅक्टर्सचे वैशिष्ट्य म्हणजे पॉवरफुल इंजिन जे देते अधिक ताकद। सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। 11 कामगारांच्या हस्ते धाराशिव कारखाना युनिट 4 मिल रोलर पूजन संपन्न। धाराशिव साखर कारखाना युनिट 4 सांगोला साखर कारखाना प्रथम गळीत हंगाम सन 2021-2022 मिल रोलर पूजन धाराशिव साखर कारखाना युनिट 4 11 कामगारांच्या शुभ हस्ते करण्यात आले। याप्रसंगी सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील, मनसे नेते दिलीप बाबू धोत्रे, धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या उपस्थितीत पार पडले। गेले काही वर्षांपासून बंद अवस्थेत असलेला हा कारखाना सुरू होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आणि कामगारांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे। कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस मेहनत करून कारखाना सुस्थितीत आणला। यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने यंदा पावसाचेही प्रमाण सगळीकडे चांगल्या प्रकारे आहे। या हंगामात लवकरच कारखाना सुरू करून या भागातील शेतकऱ्यांचा ऊस गाळपास आणू। पाऊस काळ चांगला असल्याने शेतकऱ्यांनी देखील जास्तीत जास्त ऊस लागवड करावी असे आवाहन धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी केले। आणि युनिट 4 म्हणून त्या हंगामामधील 21-22 मधील त्या रोलर पूजनचा आज कार्यक्रम 11 कर्मचारी ज्या कर्मचाऱ्यांनी अल्पावधीत कारखाना दुरुस्त करून मार्गी लावला त्या 11 कर्मचाऱ्यांच्या हस्ते व माजी आमदार दीपकबा साळुंखे व सर्व आमचे संचालक मंडळ सांगोला कारखाने संचालक मंडळ आमचे नेते दिलीप बापू धोत्रे या सर्वांच्या उपस्थितीत सर्व कर्मचाऱ्यांच्या समोर आनंदात उत्साहात सुरू झाला। येणाऱ्या 15 दिवसात कारखाना सुरू करून नोव्हेंबरपूर्वी साखर काढण्याचा जो आमचा पण आहे तो आम्ही